मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखठोक बातम्या आणि बरच काही। स्थानिक तरुणांना जयास डब्ल्यू कंपनीच्या नोकर भरतीत समाविष्ट करा, सरपंच मानसी पाटील। अन्यथा 14 ऑक्टोबर रोजी अमरण उपोषण। पेण तालुक्यातील वडखळ परिसरात असणाऱ्या जयस डब्ल्यू कंपनीत काराव ग्रामपंचायत हद्दीतील डिप्लोमा, डिग्री व आयटीआय पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरता काढण्यात आलेल्या नोकर भरती तरुणांना प्राधान्य द्यावं, अन्यथा येत्या 14 ऑक्टोबर रोजी अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच मानसी पाटील यांच्यासह सदस्यांनी दिला असल्याचं त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलंय। कंपनीनं दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी काढलेल्या नोकर भरतीत येथील तरुणांना दूर ठेवली असल्याने कंपनी विरोधात ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झालाय। एकतर जेएस डब्ल्यू कंपनीचा जास्त विस्तार या विभागात येत असून येथील नागरिक कंपनीच्या प्रदूषणासह अनेक भेडसावणाऱ्या समस्यांना तोंड देत आहेत। तसेच कंपनीनं नैसर्गिक नाल्यामध्ये पाईप टाकून अतिक्रमण करत भराव केल्याने येथील मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे। यासह ग्रुप ग्रामपंचायत काराव सर्वे नंबर 54/1, 2, 80/1, 1, 80/2, 2, 80/3, 80/5, 80/8, 80/9, 85/1, 85/2, 85/4 यामध्ये कंपनी मार्फत ब्लास्टिंग, वृक्षतोड, उत्खनन आणि बांधकाम केले असून यामध्ये कोणतीही परवानगी नाही। जर परवानगी घेतली असेल तर त्याची पूर्तता कंपनीनं ग्रामपंचायत मध्ये करावी। या मागण्यांसाठी जेएस डब्ल्यू कंपनी विरोधात काराव ग्रामपंचायतीने एल्गार पुकारला असून येत्या 14 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या गोवा गेट जवळ अमरण उपोषण करणार असल्याचं ग्रामपंचायतीच्या वतीनं सांगण्यात आलंय। सदर पत्रकार परिषदेला सरपंच मानसी पाटील, उपसरपंच दीपाली भोईर, संध्या म्हात्रे, परशुराम मोकल, मनोहर पाटील, मनोज म्हात्रे, सीता पाटील, दीपक कोठेकर, जगदीश कोठेकर, कीर्ती म्हात्रे, भाग्यश्री कडू, वैशाली म्हात्रे, मुक्ता वाघमारे, दिनेश म्हात्रेसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। मी मानसी मंगेश पाटील, सरपंच काराव ग्रामपंचायतीचे। सर, आमचं आक्रमक पवित्रा घेण्याचं कारण एवढंच आहे की आम्ही इथे स्थानिक आहोत। स्थानिकांना गेले 1.5 वर्ष आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार केला कंपनीला, तरीसुद्धा त्यांनी आम्हाला कुठलेही म्हणजे आश्वासनात दिली की आज करतो, 15 दिवसांनी करतो, 2 महिन्यांनी होतील एवढी आश्वासनं दिली, पण त्याच्यावर त्या कागदपत्रांवर पाठपुरावा कोणताच घेतला नाही। आणि गेले 1.5 वर्षात त्यांनी नोकर भरती पण केली, डिप्लोमा डिग्रीची नोकर भरती 2 वर्षात 2 वेळा केली आणि त्यांना मुलांना पाठवली पण सुद्धा, पण आम्हाला ग्रामपंचायतीचे यांना विश्वासात घेऊन कोणतीही नोकर भरती केलेली नाही, त्याच्यामुळं आम्हाला हा पाऊल उचलण्याचं हे आपलं काय आहे। जोपर्यंत कंपनी आम्हाला आमच्या मुलांना नोकरीत समाविष्ट करून घेत नाही तोपर्यंत आमचा मुद्दा एवढाच राहील की आम्ही उपोषणाला ठाम राहणार। मी मानसी मंगेश पाटील, सरपंच काराव ग्रामपंचायतीचे। सर, आमचं आक्रमक पवित्रा घेण्याचं कारण एवढंच आहे की आम्ही इथे स्थानिक आहोत। स्थानिकांना गेले 1.5 वर्ष आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार केला कंपनीला, तरीसुद्धा त्यांनी आम्हाला कुठलेही म्हणजे आश्वासनात दिली की आज करतो, 15 दिवसांनी करतो, 2 महिन्यांनी होतील एवढी आश्वासनात दिली, पण त्याच्यावर त्या कागदपत्रांवर पाठपुरावा कोणताच घेतला नाही। आणि गेले 1.5 वर्षात त्यांनी नोकर भरती पण केली, डिप्लोमा डिग्रीची नोकर भरती 2 वर्षात 2 वेळा केली आणि त्यांना मुलांना पाठवली पण सुद्धा, पण आम्हाला ग्रामपंचायतीचे यांना विश्वासात घेऊन कोणतीही नोकर भरती केलेली नाही, त्याच्यामुळं आम्हाला हा पाऊल उचलण्याचं हे आपलं काय आव्हान असेल जे एल डब्ल्यूला या संदर्भामध्ये आणि पुढचं आंदोलनाची रणनीती काय असेल, आपली काय करणार तुम्ही नेमकं, उपोषण करणार आहात की काय करणार आहात, कशा पद्धतीचं आंदोलन? आमचं उपोषण करण्याचा एवढंच हेतू आहे की त्यांनी आम्हाला आमच्या मुलांना नोकर भरतीत सामावून घेतलं तर आम्ही त्यांच्याबरोबर कुठेतरी तडजोडी करायला तयार आहोत। आमची मुलं त्यांनी घेतली तर आम्ही त्यांच्यासोबत हे उपोषणाचा काहीतरी निर्णय घ्यायला तयार आहोत। माझं नाव दिनेश तुकाराम म्हात्रे, सदस्य ग्रुप ग्रामपंचायत काराव। आम्ही समस्त सरपंच, उपसरपंच आणि आमचे सर्व सहकारी सदस्य आणि सदस्या आम्ही गेले 1.5 वर्ष सातत्याने जे एस डब्ल्यूकडे मागणी करत आहोत की इथली जी बेरोजगारी आहे, आम्ही जे स्थानिक तरुण आहेत त्यांना रोजगार मिळावा, आम्ही जे भूमिपुत्र आहेत त्यांना रोजगार मिळावा,
पण वेळोवेळी आम्हाला आमची दरवेळी त्यांच्याशी मीटिंग होते, आम्ही पत्रव्यवहार करतो, पण अक्षरशः आम्हाला वाटण्याच्या अक्षता लावलेल्या जातात, आमच्या तोंडाला पानं पुसली जातात, कोणत्याही प्रकारचं आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही आणि कुठल्याही प्रकारची निर्णय किंवा त्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही, आणि म्हणून आम्ही 14 ऑक्टोबर रोजी बेमुदत आमरण उपोषण करीत आहोत. आणि आपले मुद्दे काय? हा एक सर्वप्रथम जो आमचा मुद्दा आहे हा बेरोजगारीचा मुद्दा आहे, ज्याची आम्हाला फार आशा आणि अपेक्षा JSW कंपनीकडून आहे. दुसरा मुद्दा असा आहे की कंपनीने आमची जी खाडी आहे त्या खाडीमध्ये पाईप टाकलेले आहेत, आणि आम्ही वारंवार पत्रव्यवहार त्यांना केलेले आहेत की तुम्ही ते जे पाईप आहेत की ज्याच्यामुळे आमच्या गावात नेहमी पूरपरिस्थिती, जरा पाऊस पडला की पूरपरिस्थिती निर्माण होते, तर ते पाईप तुम्ही काढावेत. पण ते पण ते आश्वासन देतात आणि टाळाटाळ करतात, पण ते पाईप कुठल्याही प्रकारे काढल्या जात नाहीत. त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जो आमचा सर्वे नंबर 93 आहे तो खाली करून देण्याची मागणी केली, पण तिथे पण आम्ही पत्रव्यवहार केला असता त्यांनी आम्हाला तो जो पत्रव्यवहार आहे तिथे आम्हाला अक्षरशः आमची फसवणूक केली. फसवणूक अशी केली की जो तिथे ते त्यांनी सांगितलं की आम्ही शासनाकडून ती भाडेतत्वावर घेतलेली आहे, पण ती JSW नाही तर जॉन्सनने ते भाडेतत्वावर घेतलेली आहे, पण हे सांगतात JSW घेतलेली आहे. आता ब्लास्टिंगचा जो विषय आहे त्या ब्लास्टिंगच्या विषयामध्ये पण त्यांनी सांगतात की आमच्याकडे ब्लास्टिंगची परमिशन आहे, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची परमिशन घेतलेली नाही. त्यांनी परमिशन घेतले ही फक्त जे आपण ब्लास्टिंगसाठी जे स्फोटकं वापरतो त्याच्या वाहतुकीची परमिशन घेतलेली आहे, पण त्यांनी आमची तिथे पण धूळफेक केली, तिथे पण आम्हाला फसवलं की आम्हाला सांगितलं की बाबा नाही ही आम्ही ब्लास्टिंगची परमिशन घेतलेली आहे, पण आम्ही ती चेक केली. पहिली गोष्ट, त्यांनी जी परमिशन दिली ती अत्यंत अस्पष्ट आहे आणि चुकीची आहे आणि खोटी आहे, दिशाभूल करणारी आहे. त्याच्यानंतर आम्हाला जो सर्वे नंबर 93 विषय आहे तर तिथे पण आमची अशी धूळफेक केली, आम्ही जी बेरोजगारीचा प्रश्न जो मांडतोय तिथे पण आमची अशी धूळफेक केली. एकंदर JSW कंपनी ही प्रचंड प्रमाणात आमचे निराशा करत आहे, आमच्या ग्रामस्थांची निराशा करत आहे. थोडक्यात आमची एवढीच अपेक्षा होती की JSW सील कंपनी ही जी आली आणि तेव्हापासून JSW कंपनीने आमच्याशी अतिशय बेमुरवतखोर आणि आगाऊपणाचं धोरण स्वीकारलेलं आहे. आम्हाला एक आशा होती की जसा आता रतन टाटा आहेत, की रतन टाटांचं जी टाटा स्टील कंपनी आहे, तर टाटा स्टील कंपनी ही तिथल्या भूमिपुत्रांना किंवा तिथल्या स्थानिकांना अतिशय आईच्या मायेप्रमाणे वागवते, पण JSW कंपनी ही अतिशय अहंकारी आणि आम्हाला अक्षरशः वाटण्याच्या अक्षता लावण्याच्या भूमिकेत असते, आमच्यावर फार मोठे अन्याय वेळोवेळी करत असते, आम्हाला आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करते की अक्षरशः आमचा राग अनावर, आमचा उद्वेग अनावर झालेला आहे. आणि आम्ही आता सर्वानुमते आमचं जे आमरण उपोषण आहे जे आम्ही 14 ऑक्टोबरला करणार आहोत त्यावर एकदम एकमताने ठाम आहोत. जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमच्या जीवाचं काही बरं वाईट झाले तरी चालेल, पण आम्ही सर्व एकजुटीने आणि एक दिलाने आमरण उपोषण करणार आणि त्यात यशस्वी होणार म्हणजे होणारच.